बहुजन रयत परिषदेच्या वतीने आयोजित साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त नांदेड येथे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षांसंबंधी प्राध्यापक सज्जन कदम यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर माधव बसवंते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पूर्वमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व्याख्यानाचे उद्घाटनही करण्यात आले। गरज लागते कोणत्या गोष्टीची आपण या सगळ्या कामामध्ये लक्ष घालावं लागतं याबद्दलचा एक अल्पसा प्रयत्न या निमित्तानं गुंडिले साहेबांनी बसवंते साहेबांनी केलेला। गेली अनेक वर्ष लोकांना स्पर्धा परीक्षेबद्दलच भान यावं मार्गदर्शन करताना आपल्या सगळ्यांना त्याबद्दलची भावुकता पटावी म्हणून या ठिकाणी पत्रिका काढण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपलं घर सजवताना संधी मिळाली, ऑफिसर झालो, कार्यालय आकर्षक करताना घरातून बाहेर पडलो म्हणून पत्नीकडे बघून एकदा। मी साहेबराव गुंडिले, बहुजन रयत परिषदेचा जिल्हाध्यक्ष। आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मातंग समाजातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना एक एमपीएससी यूपीएससीचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की या समाजातील विद्यार्थी व पालक यांना एमपीएससी यूपीएससीचं मार्गदर्शन त्या शिक्षणातून एक मार्गदर्शन लाभावं आणि त्यातून प्रेरणा घेऊन या मातंग समाजातील आणि बहुजन समाजातील विद्यार्थी एक अधिकारी बनावं हा माझा मानस हेतू होता। म्हणून मी दरवर्षी गेल्याही वर्षी एमपीएससी यूपीएससीचा प्रोग्राम घेतला आणि याही वर्षी समाजातील विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससीचं मार्गदर्शन शिबिर मी आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय लक्ष्मणराव ढोबळे साहेब उपस्थित झालेले आहेत। तसेच बहुजन रयत परिषदेची आमची सर्व वरिष्ठ टीम या नांदेड शहरामध्ये दाखल झालेली आहे आणि मातंग समाज विद्यार्थी बांधव मोठ्या संख्येने त्या शिबिराला उपस्थित झालेला आहे। मी पुनश्च या शिबिराचं आणि अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याही समाजाचं मी अभिनंदन करतो। मी प्राध्यापक सज्जन कदम सर, राज्य सेवा अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नांदेड। आजच्या 103व्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त मातंग समाज व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना स्पर्धा परीक्षा नेमकं काय आहे त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तसेच स्पर्धा परीक्षांबद्दल होणारे जे बदल आहे, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे बदल होत आहे आणि या परीक्षांना ह्या विद्यार्थ्यांनी सामोरं कसं जायचं, बदलती परिस्थिती, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शहरी भागातील विद्यार्थी यांचं स्पर्धा परीक्षेची होणारी निवड याच्यामध्ये जो तफावत निर्माण झालेली आहे, तसेच आपले ग्रामीण भागातील मुलं हे या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन घेतील आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये विविध स्पर्धा परीक्षांना सामोरं जातील। या कार्यक्रमामध्ये स्पर्धा परीक्षेबद्दल दिशादर्शन कसं केलं पाहिजे, तसेच अभ्यासक्रमाची निवड कशी केली पाहिजे, तसेच पुस्तकांची यादी कशी निवडली पाहिजे, वेळेचे नियोजन कसं केलं पाहिजे आणि तसेच इथे जे सगळ्या गोष्टी येतात तसेच वेळेचे नियोजनासोबत टेम्परमेंटले आपलं संयम आणि सातत्याने कसं अभ्यास केला पाहिजे आणि आपलं यश कसं साध्य केलं पाहिजे याबद्दल आपण आज बोलणार। मी भारत कलवले, बहुजन रयत परिषद नांदेडचा जिल्हा शहर अध्यक्ष आहे। साहित्य सम्राट
डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज दिनांक 27 रोजी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। बहुजन रहित परिषदेचे संयोजक साहेबराव गुंडेले, मी स्वतः स्वागतोच्छुक आणि शहराध्यक्ष भारत कलवले यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी, अधिकारी पदावर मोठ्या मोठ्या पदावर विराजमान व्हावं, हा एक उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराजे ढोबळे साहेब, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रोफेसर डॉक्टर माधव बसवंते सर, तसेच बहुजन रहित परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय रमेश तात्या गालफाडे, तसेच बहुजन रहित परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट कोमलताई साळुंके, तसेच प्रदेश उपाध्यक्ष बहुजन रहित परिषदेचे प्राध्यापक नाम साठे, तसेच प्रदेश सचिव रहित परिषदेचे माननीय ईश्वरजी शिरसाट साहेब आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदरणीय शिवा कांबळे सर, आणि या MPSC UPSC आणि ISO राज्यसेवा अकॅडमी पुणेचे पॅटर्नचे प्राध्यापक सज्जन कदम सर यांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप मोठं बहुमोल अशा प्रकारचं